आज आपण पाहणार आहोत एकादशीचे महात्म्य किंवा एकादशीचे असणारे महत्त्व। मित्रांनो, वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशी यांचं महत्त्व अधिक असतं। पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे महत्त्व मोठं आहे। आपण एकादशीची कथा जाणून घेऊया, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती। असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ज्ञान हे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता। त्या राक्षसाला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तू कोणाकडूनही मरणार नाही, फक्त एका स्त्रीच्याकडून तुझा वध केला जाऊ शकतो असा वर भगवान शंकरांनी मृदुमान्य राक्षसाला दिला। या वरामुळे उन्मत्त झालेल्या ह्या राक्षसाने देवलोकावरती स्वारी केली आणि स्वर्गातून सर्व देवांना पिटाळून लावले। सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे धावले, मात्र भगवान शंकरांना देखील त्यांची काही मदत करता आली नाही। यावेळी सर्व देव भगवान शंकरांसहित एका गुहेमध्ये जाऊन लपून बसले। यावेळी सर्व देवांच्या श्वासामधून एक देवता निर्माण झाली। या देवतेने मृदुमान्य राक्षसाचा वध केला आणि सर्व देवांची मुक्तता केली। त्या दिवशी पाऊस पडत होता, त्यामुळे सर्व देवांचे स्नान देखील घडले। तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांचा उपवास देखील घडला आणि म्हणूनच त्या दिवसापासून एकादशीचे व्रत करण्याचे प्रघात पडला आहे। त्या देवीचे नाव होते देवी एकादशी। मित्रांनो, शास्त्रानुसार जो व्यक्ती ह्या दिवशी भगवान विष्णू व देवी एकादशी यांची मनोभावी पूजा करतो, ती व्यक्ती पापातून मुक्त होते असं म्हटलं जातं। तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत जाते, त्या व्यक्तीची कधीही अधोगती होत नाही। एकादशी हे असे व्रत आहे जे विधीपूर्वक झालेच पाहिजे असं नाही। विष्णूपासून सर्व सृष्टींचा जन्म झाला आहे आणि म्हणूनच जीवाच्या जन्मापासून हे व्रत सुरू झाले आहे, ते अनादी व्रत आहे असे मानले जाते। ज्यांना परमार्थात योग्य स्थान प्राप्त करून घ्यायचे आहे, त्यांनी एकादशीचे व्रत अवश्य करावे। प्रथम एकादशीचे व्रत केले की इतर केलेल्या व्रतांचे फल देखील खूप लवकर मिळते, जसे की 16 सोमवार, संकष्टी, प्रदोष, शिवरात्र, अष्टमी, वटसावित्री इत्यादी। व्रतांची शीघ्र फल प्राप्ती करायची असेल तर आपण एकादशीचे व्रत करायला हवे। आपल्या देहातील चैतन्य हे ऊर्ध्व दिशेच्या बाजूने अधिक वेगाने वाहत असतं एकादशीच्या दिवशी। अशा वेळी आपलं पोट स्वच्छ ठेवायला हवं, म्हणूनच साधकाने अल्पोपहार घ्यावा। त्यामुळे परमार्थिक प्रगती लवकर होते, परमार्थिक संकल्प देखील लवकर पूर्ण होतात। शक्य असेल तर निर्जला एकादशी करावी। ज्यांना निर्जला एकादशी करणं शक्य नाही, त्यांनी थोडासा फल आहार घेतला तरी चालू शकतं। महिन्यात दोन एकादशी असतात, पण किमान महिन्यातील एका एकादशीचे व्रत तरी नक्की करावे। एकादशीच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत। त्या अशा आहेत, पान खाऊ नये, खोटं बोलू नये, कोणाचीही निंदा करू नये, जुगार खेळू नये, मद्यपान करू नये। ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा, त्याचं देखील फळ अगदी चांगलं आपल्याला मिळू शकतं। भगवान विठ्ठलांचे म्हणजेच आपल्या सर्वांच्या विठुरायांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर एकादशी हे व्रत उत्तम साधन आहे त्यासाठी। तर मित्रांनो, एकादशीबद्दलची ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना ही माहिती शेअर करा व आपल्या मराठी ज्ञान चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्यामुळे असे माहितीचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये थेट नोटिफिकेशनमध्ये येतील। धन्यवाद, थँक्यू।